नमस्कार मंडळी, विशेष ज्ञान विभूतीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गुढीपाडव्यानिमित्त आज व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती आपण बघणार आहे। चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला सण आहे। या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते। या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो। मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। तसेच ह्यावर्षी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कधी आहे? यावर्षी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल। चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी 8:20 समाप्त होईल। अशा उदयतिथीनुसार 22 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे। तसेच पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6:29 ते 7:39 शुभ आहे। गुढीपाडव्याचा नैवेद्य काय असावा? या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे शास्त्रीय कारण आहे। कडुलिंबाची कवडी, पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, हिंग, जिरे आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो। होळीनंतर उष्णता वाढायला लागते। या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी पडच्यासारखे विकार उपवण्याची शक्यता असते, त्यामुळे कडुलिंब फायदेशीर आहे। तसेच गुढी कशा प्रकारे उभारावी? तर गुढीची उंच काठी ही बांबूपासून तयार केली जाते। काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र आणि साडी गुंडाळतात। काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याचे पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ किंवा चांदीचे गडू, तांबा किंवा फुलपात्र बसवले जाते। तसेच ज्या भागात गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी। त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात। गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षदा वाहून गुढीची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवल्या जाते। तसेच संपूर्ण दिवसभर गुढी ठेवून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद कुंकू आणि फुले अक्षदा वाहून गुढी उतरवली जाते। अशा प्रकारे गुढीचे पूजन केले जाते। तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा।